माझं नाव अविनाश कदम. मी आज उमरस इथं ऑलरेडी आलेलो आहे. कराडपाशी एक छोटस गाव आहे उमरस, इथं मी ऑलरेडी आलेलो आहे. हत्ते ऑलरेडी काकू जे ऑलरेडी आपल्यासोबत बसलेले आहेत, ह्यांना नरेश नोनी घ्यायच्या अगोदर बरेच आजार होते. त्यांना कोणत्या प्रकारचा आजार होता, कशा प्रकारचा प्रॉब्लेम होता, नोनी घेतल्यानंतर काय रिझल्ट आलेला आहे, हे आपण थोडस इथं जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहे. तर नमस्कार काकू. ओके, तर काकू फक्त आपल्याला हे पहिलं सांगणं आहे की नोनी घ्यायच्या अगोदर तुम्हाला आजार कशा प्रकारचा होता, किती दिवसापासून तुम्ही नोनी यूज करत आहे, आणि तुम्ही कुठे कुठे ऍक्च्युली ट्रीटमेंट केली, किती खर्च केला, आणि आज नोनी यूज केल्यानंतर तुम्हाला काय काय फरक जाणवत आहे. मी दवाखान्यात भरपूर पैसे घातले, मला काय इलाज झालाच नाही. तुम्हाला काय त्रास होता नेमका? काय म्हणजे डोकं काम करत नव्हतं. ओके, डोकं नुसतं भदी राहायचं. ओके, हातपाय गळायचे. बर, कंबर गळ, असं वाटायचं की आपल्याला कशाने येऊन बोलते ते. बर, असं जाऊन उठून मारू का असं त्यांना, असं माझ्या मला वाटायचं. ओके, आणि परत ही औषध मी कधीपासून चालू केली, भरपूर बाहेर पैसे घातले, काही मला गुण आला नाही. हे कधीपासून गेले, म्हणजे मुलगा माझा गेला जवळजवळ किती महिने झाले असतील तुम्ही? येऊन 3-4 महिने झाले. 3-4 महिने होत आहे. हो, तरी हे घेतल्यापासून मी सगळ्यांना सांगते की हे तुम्ही यूज करा, घेऊन बघा. हा, म्हणून मी सगळ्यांना सांगते, मला पटत नाही. पण हे ना माझ्यासाठी ना बोललंय महत्वाचं औषध आहे. ओके, म्हणजे आजपर्यंत तुम्ही एवढे सगळे खर्च एवढे सगळे दवाखाने केले, पण हा जो तुमचा प्रॉब्लेम होता डोकं दुखणे, या जास्त हाडे दुखणे, त्रास होणे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला होत्या, जे आजपर्यंत सोल्युशन मिळालं होतं. आज नोनी आणि ऑलरेडी जॉईंट केअर घेतल्यामुळं तुम्हाला टोटली जवळजवळ 3 महिने ते 4 महिन्यापासून काकू यूज करतायत, आणि आज त्यांचा जेवढा त्रास होता डोके दुखेपासून, अंग दुखल्यापासून, कंबर दुखेपासून, जेवढे काही प्रॉब्लेम होते ते टोटली सॉल्व्ह झालेले आहेत, आणि नोनी यूज करून काकू पूर्णपणे सॅटिस्फाईड आहे. आणि काकू लास्ट तुम्ही मेसेज काय द्याल, तुम्हाला काय वाटतं नोंदणी लोकांनी यूज केली पाहिजे का नाही? तुम्हाला काय वाटतं नोंदणी बेस्ट आहे का नाही? एक नंबर आहे. ओके, अभिमान वाटतोय माझ्या मुलगावर, पण मला त्याचा पप्पा असतं करायला पाहिजे होतं.